हेलो फ्रेंड्स, मैं आज तुम्हाला एक छान स्वीट अशी रेसिपी दाखवणार आहे आणि तो आहे केक। केक अगदीच म्हणजे आपल्याला विदाउट ओव्हन तो बनवायचा आहे आणि हार्डली तो एक 15 ते 20 मिनिटांमध्ये रेडी होतो। तर त्यासाठी लागणारा तुम्हाला आधी इन्ग्रेडियंट्स आहेत ते सांगते। पार्ले जी बिस्किट आणि बर्गन बिस्किटचा मी चुरा करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर कोको पावडर घेतलेली आहे, साखर घेतलेली आहे आणि बटर घेतलेलं आहे। अगदी आपल्याला फक्त चारच इन्ग्रेडियंट त्याच्यासाठी लागणार आहे। पहिल्यांदा मी साखरेला, तुमच्याकडे जर पिठी साखर अवेलेबल असेल तर तुम्ही घेऊ शकता, आता सध्या माझ्याकडे नाही आहे। म्हणून मी साखरेची साखर ब्लेंड करून पिठी साखर बनवून घेत आहे। साखर टाकलेली आहे, जास्त पण साखर घ्यायची नाही आहे कारण की आपली बिस्किट ऑलरेडी गोड असतात आणि कोको पावडर ही आपली गोडच असते। तर मी आता पिठी साखर याच्यामध्ये ऍड करून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे कोको पावडर। कोको पावडर ही आपल्याला अगदी 3-4 स्पून टाकायची आहे। हा केक छान सॉफ्ट असा तयार होतो आणि लहान मुलांना भरपूर असेल आवडेल असा हा केक आहे। जास्त काही साहित्यही याला लागत नाही आहे। अशा प्रकारे कुकर बनवून मिक्स झालेली आहे। आता आपण टाकणार आहोत याच्यामध्ये बटर। बटर रूम टेम्परेचरला सेट करून ठेवायचं आहे, फ्रीज मधून काढून ठेवायचं आहे, त्याच्यामुळे ते पटकन आपल्याला एकत्र करता येणार आहे। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बटर त्याच्यामध्ये पूर्ण मेल्ट होऊ द्यायचं आहे आपल्याला, एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बटर जर तुमचं फ्रीज मधून बाहेर काढून ठेवलं नसेल तर कदाचित ही रेसिपी फसू शकते, म्हणून तुम्ही पहिल्यांदा बटर 10-15 मिनिटं तरी काढून बाहेर ठेवावं। आता मी ह्याला छान असं एक मिक्स देत आहे। आता हे मिक्सर मी रेडी करून घेतलेलं आहे। मी त्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, मी वेगळं काही केलं नाही, फक्त त्याला छान स्पूनने त्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी एका बाउलमध्ये बटर पेपर लावलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण हे मिक्सर ॲड करायचं आहे। मिक्सर ॲड केल्यानंतर मी छान त्याला पुन्हा स्पूनने प्रेस करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं त्याला सगळ्या साईडने प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा एक तुम्हाला व्यवस्थित असं स्क्वेअरमध्ये केक तयार होईल। तुम्ही ज्या बाउलमध्ये टाकाल त्या शेपचा तो केक तयार होईल। व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे। अक्रोट रोस्ट करून, बदाम रोस्ट करून, कॅशूनट रोस्ट करून, तुमच्या मुलांना जसं आवडत असतील नट्स तेही तुम्ही ॲड करू शकता। तरी चारी साईडने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे। मिश्रणाला तुम्ही थोड्या वेळ केकला ह्या 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे सेट होण्यासाठी। आणि माझा केक आता रेडी झालेला आहे।
चॉकलेट केक हा लहान मुलांना भरपूर आवडतो आणि जर तुम्हाला हा चॉकलेट केकची रेसिपी आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू, बाय.